मागण्याचे झुंज मराठ्यांनी फक्त न्यायासाठी उभा केली. या घरात असा बाप आणि माय नाहीये की त्यांना वाटत नाही की माझं लेकरं मोठं होऊ नये म्हणून. हा संघर्ष राजकारणासाठी मुळीच नव्हता. राजकारण ही आमची मराठ्यांची वाटही नाहीये, कारण आम्ही गरजवंत आहे. गरजवंत मराठ्यांना राजकारणाची गरज नाहीये. राजकारणासाठी आपलं जे का पोलिसच आहे, म्हणजे पोलिसाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस सर, हवालदार देवेंद्र फडणवीस, नारायणगडावर काय आता तुम्ही त्या शासकीय कार्यकर्ता कधी काळी या मराठा समाजानं न्यायासाठी मुटके सुद्धा तोडून घेतले, परंतु मागणं हटणारा हा मराठा याने मात्र त्याचे शब्द कधी बदलले नाहीत. मराठ्यांनी स्वतःची परंपरा सुद्धा कधी बदलली नाही. मराठ्यांनी कधीच उद्देश सोडून काम नाही केलं. आपणही सांगताना सांगतो आम्ही कट्टर हिंदू आहे. मीही सांगताना रोज सांगतो आम्ही कट्टर हिंदू आहे. आम्हाला गर्वपणे स्वाभिमान पण. मुस्लिम बांधवांशी चर्चा करताना सुद्धा वेळोवेळी सांगतो मी कट्टर हिंदू आहे. मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आणि गर्व सुद्धा आहे. तुम्हालाही मुस्लिम बांधवांना तुमच्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे. आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं, धर्म परिवर्तन नाही. तुमचे लेकर मोठे झाले पाहिजेत म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे, माणुसकी जिवंत ठेवून. मला हिंदुत्व मान्य आहे पण छत्रपती शिवरायांच्या विचारात. त्या विचाराच्या बाहेर आम्ही नाही जाऊ शकत. मला काही जणांनी आज सांगायचं नाही म्हणून पण नाविलाज आहे, मी मागाही म्हणलो तर तुम्हाला काही गोष्टी मी सांगणार. काही लोक मला म्हणले हा हिंदू कोण बोलत नाही, म्हणजे मी. त्या लोकांना म्हणजे लोक म्हणजे मोठाले ते बारकुल्या नाही इथं मोठले ढेऱ्या ढुल्यावली कुंकुना वाढलेले कुंकुना बघा सारखाच दिसत नेमकं हे झाड हे गोटा ठुल्याला एखादा कळतच नाही. चिमटा मेमटा कसा येडा वाकडा कुंकुना सुटेल प्राणी. म्हणले हिंदू कडून बोलत नाही. माझा एक सवाल आहे, हिंदू मध्ये मराठा आहे का नाही? मारा माऱ्या करायच्या असल्या, दंगलीत मारा माऱ्या करायच्या असल्या, एखाद्याला धोकट्याचं असलं चला म्हणते हिंदू धोक्यात आला. खतरा खतरे मी पळो सगळे जण पळो. मग मराठे पळो त्यांच्या पुढ रट्टे द्यायला आपण ते म्हणतो मीच हाणून आलो. आणि हो सगळं करायला हिंदुत्व मराठा आहे. मग ज्यावेळेस तुम्ही अडचणीत येता त्यावेळेस हिंदू म्हणून तुम्हाला मराठा लागतो, पण ज्या दिवशी मराठा आरक्षण मागतो त्या दिवशी तोच हिंदू मराठ्यांना विरोध का करतो? ज्या दिवशी तुम्हाला अडचण आहे त्या दिवशी आमच्या बापदाद्यांनी तुमच्यासाठी माना काढून दिल्या. आज तुम्ही हिंदू हिंदू म्हणता ना, तुम्हाला हिंदू मोठा करायचा तर मराठा हा सुद्धा हिंदू दे. मग त्या हिंदूतला एक मराठा सुद्धा मोठा झाला पाहिजे असा सगळा हिंदू का म्हणत नाही? ज्या दिवशी आम्ही आरक्षण मागतो
त्या दिवशी हिंदूत असणारा छगन भुजबळ आमच्या आरक्षणाला विरोध करतो. त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आमच्या आरक्षणाला विरोध करतो. देवेंद्र फडणवीस सुद्धा हिंदुत्वच आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हिंदुत्व चालवता. मारामाऱ्या करायच्या असलेल्या मराठे पाहिजे आणि मराठ्याला काय द्यायचं म्हणलं आरक्षण किती म्हणजे अरे रामच्या देऊ नका धक्का लागू आणि मारामाऱ्या करायच्या टायमाला मग हिंदू आणि मराठा कोण पाहिजे. आता दलित मराठ्याचे पोरं भुसतच नाही तू तुपलं करू नका. मराठ्याचे पोरं विनाकारण कुठं जात नाहीत आणि मराठ्यांनाही माझा आव्हान आहे अजिबात कोणाचं ऐकून कोणाच्या अंगावर भांडण खेळायला जायचं नाही. बस खूप झाला आता आपल्या अंगावर आलेलं आपण आपलं बघू. आपण एकटेच 50-55% कोणाला अंगावर यायचं ते होते त्या टायमाला आपण बघू. काही गरज नाही कोणी कोणीने आपल्याला शिकवलं म्हणून आपण जायचं अजिबात गरज नाही. मुसलमान जर चुकला त्याच्या दोन तोंडात ठेवून देऊ. मराठा चुकला तर मुसलमान आपल्या तोंडात दोन ठेवून देईल. दलित चुकला ते आपल्या दोन तोंडात देईल. देव चुकला तर आपण त्याच्या दोन देऊ नाही तर याच्या उलट करू. मुसलमान चुकला तर मुसलमान त्यांच्याच त्यांच्या लोकांना दोन तोंडात ठेवून देईल. मराठ्यात चुकला तर मराठ्यात मराठ्याच्या दोन तोंडात ठेवली देईल. दलित चुकला तर दलिताच्याच दोन त्याच्या तोंडात ठेवली देईल. पण अंगावर मात्र आपण एकमेकाच्या यांचं ऐकून यायचं नाही. हो बदल आपल्याला करावा लागणार. माय बापू लय वापर केला बरं का आपला. आपल्या रागीट आणि तापड बुद्धीचा फायदा ह्या लोकांनी खूप उचलला. आपल्याला उचकून दिलं आणि मलिदे मात्र हे खातर आहे. प्रत्येक वेळेस उचकून दिलं आपल्याला दम निघत नाही. आपल्या जर मुलांना ना पाटील तुमच्या डोळ्यासमोर शेतीत होईल पाटला म्हणलाच आटला पुढं उकडो काही हो आणि त्या भंगाऱ्याने हळूच आपल्या जवळ तुमच्या समोर पाटीला मनुष्य दिलं पाटला काय दम पाटला नका आता पाचा खावला घेऊन निघाला तो पाटा घेऊ कामा थांबाचं घेणं आणि देणं ज्याच्यासाठी हल्ल ते शेतात कामाला गेलं आपल्याला पोलिसांनी धरून नेलं. सोडं आणायला सुद्धा त्यासाठी केलं ते सातबारा घेऊन आला बाबा. तेव्हा मला मी गरीब मनुष्य मी काय जेतो तिथे माझ्या धरते आणखी म्हणून नेलो म्हणजे बघा दोन्ही गुणसाठी दिगुण मारा घेऊ घालतो आपल्याला खटत घालतो. सावध बुद्ध्या मराठ्यांनी वापरावे माझी तुम्हाला हात जोडून विनंती. मला जे काय करायचंय ते माझ्या मराठ्यांच्या हितासाठी करायचं. तुम्हाला मला भरकुट द्यायचं नाहीये. तुमच्या हाताने मला वाईट कृत्य करून घ्यायचं नाही तुम्हाला करू पण द्यायचं नाही. मला जर तुमच्या हाताने वाईट कृत्य करायचं असतं आणि त्यांची जर चिरवायची असती त्यांच्या मनाप्रमाणे तर तुम्हाला आत्ताच सांगतो त्यांना गाण्याच्या दगली. आणि मी जर विचित्र डोक्याचा असतो आणि एवढ्या मराठ्या माग म्हणल्या मी म्हणलो असतो उद्यापासून सुरू तर एका एका गावात अर्ध अर्ध गाव आपले रोज खपका खपकी. महाराष्ट्र शांत राहिलाच नसता. देवेंद्र फडणवीसला डोकं आहे का मी ऐकलाय ते कमून डोक्यात आहे ना त्याच्या मराठ्यांनी काय केल्यावर काय होईल. पण मला हे राज्य पण अडचणीत घालायचं नाही त्यांचं स्वप्न आखलं तरी आणि माझा समाज सुद्धा मला अडचणीत येऊ द्यायचा नाही. बरेच संकट माझ्यावर किती आले तरी चालत म्हणून मी माझ्या जीवाला जाळतो. पण तुम्हाला मी रस्त्यावर येऊ देत नसता माझ्या जागेवर कुणी असतं तर म्हणला असता लय दिवस झाले अरे उपोषण करतो असं बारकाला कामातून गेले कुठं यायला आपल्या पट्टेने असो कुठले असते चार पोर हवे जाम करतात म्हणल्यावर इतके जण काय करते. चारच पोर आमचा जे त्याशी मला सांगितल्यानंतर असं झोपला म्हणे अरे म्हणलं उठायला त्याला बाबा पटकून असाच झोपला म्हणे तेव्हा आपण आता उठतच नसतो म्हणजे एकजण जरी एवढी बेदारी करताय तर सगळे जण तुटून पडल काय त्याला सहजच वाटतंय. त्याने ते वेगळे भांडणं बघितले असते मराठ्याचे भांडणं बघू नको मला. मराठ्याचे भांडणं बघितल्यावर बघणाऱ्याचे डोळे पांढरे होते. बऱ्याच जणांना असं दवाखान्यात न्यावं लागलं.
पण मला ते कधी करायचं नाही करून घ्यायचं पण नाही. फक्त एक संदेश असा होता की प्रत्येक गावात अर्धा अर्धा मराठा समाज याने जर ठरवलं ना कधी शांतता राज्याचं बी नाही गावात बी राहणारच नाही. रोज उठला की नृत्य कोटा होती. उठला की सकाळी सुरू सुटून आला की धरून आला की परत सुरू बंदच नाही. जामीनदार संपला तरी जामीनदाराला जामीनदार सुद्धा कुठे कुठे करायला चालू केलं. हे होऊ शकत पण आपल्याला ते करायचं नाही. इतक्या वाईट आणि नालायक विचाराचा मी नाही. मला माझी जात बलवान बनवायची शक्तिशाली ती बनवायची मला ती दुखवायची नाहीये. परंतु आपल्या खड्या केल्या जातात नाव ठेवलं जात नंतर अनेक बदली तिथे यांचे विषय बदली ते. आताचं सांगतो तुम्हाला काहीही गरज नव्हती. हे आरक्षण आपण मागत असताना आपल्याला आरक्षण द्यायचं सोडून दुसऱ्याला द्यायची काहीच गरज नव्हती. इतका क्रूर तो देवेंद्र फडणवीस मला तर वाटत इंग्रज तरी बाहेरून आले होते. बाहेरचे आपण नाही म्हणत का ते बाहेरचं होतं म्हणून त्रास दिलं रक्ताचं कुठं होत. तुम्ही महाराष्ट्रातले रक्ताचे होतात तरी आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या तुम्ही घातल्या. तुझ्या इतका क्रूर या जगात माणूस असू शकत नाही. आपण बाहेरच्याला म्हणू शकतो की तो बाहेरचा आहे ते का आपल्या रक्ताचा आहे का तू इथलाच आहे याच राज्यातला आहे ही जनता पण तुझीच आहे. यांच्या छाती पोटात गोळ्या घालून इतर अधिकारी आणले आणि त्यांच्या मार्फत हल्ला केला ते करून ते होत नाही बसतात. आपण आरक्षण मागतो ओबीसी सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी हैदराबाद सगळ्याच्या सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंट याला धरून 8000 पुरावे हैदराबादला शिंदे समितीला सापडले. याच्यातलं एकही काम त्यांनी केलं नाही. 14 महिन्यापासून आपण मागतोय तरी आणि आपल्या जातीला सरळ खुन्नस दिली. मी मराठ्याला आरक्षण देत नाही. मी ह्या 17-18 जाती ओबीसी आरक्षणात घालतोय. मराठ्यात तुम्हाला काय करायचं ते करा आमचं आम्ही तुम्हाला घेत नाहीत मोजित नाहीत अशी खुन्नस देवेंद्र फडणवीस आपल्याला आता दिली. ज्या जाती आरक्षणात जाऊच शकत नाही ज्यांची समिती नाही कोणाला गेलं का ज्यांची समिती नाही आयोग नाही शिफारस नाही झोपलं नाही कोणी मंत्रालयात गेलं नाही कोणाचं शिष्टमंडळ नाही तरीही या देवेंद्र फडणवीसनी त्या जातीला आरक्षण दिलं आणि मराठ्यांना दिलं नाही. इतका नीच आणि द्वेषी विचाराचा माणूस या देशानं कधीच बघितला नाही. मोगाशी तुम्ही काही जणांनी घोषणा दिल्या भाजपचं काय करायचं काहीतरी बोललं ना भाजपचं काय दोषी मी स्टेरिंग धरली ते रोड निपळ तो जर स्टेरिंगच वाढली गेली निभावर घातली तर काय करत भाजपचा दोषच नाही की तो माग काय आपल्या देशात होते का विरोधक बी नव्हते हे करायची गरज पण नव्हती. तरीही त्यानं आपलं आरक्षण जाणून बुजून घातलं जाणून बुजून दिलं पण नाही. उलट आपले तोटे काय झाले. पहिला तोटा आपण मागणी केली मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत मराठा आहे. मराठा आणि कुणबी एकच अध्यादेश काढा. दोन सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करा. तीनही गॅजेट हे लागू करा. शिंदे समितीला मुदत वाढ द्या कारण आता लय मोठं काम करायचंय म्हणून हे कारण सांगायला पाहिजे तुम्हाला म्हणून हे सांगायला लागलं ही सरळ असतान म्हणून कारण आता तुम्हाला लय मोठं काम करायचं त्याच्यामुळं हे करून करायला तो आम्ही सांगायला तर कारण पाहिजे ना. तीनही गॅजेट दिले नाही. शिंदे समितीला मुदत वाढ दिली त्या शिंदे समितीला देवेंद्र फडणवीसनी काम करू दिलं. पाचवं काम ज्या नोंदी सांभाळल्या ते प्रमाणपत्र सगळे देवेंद्र फडणवीस रोखून धरले. ज्यांच्या प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या. सातवं काम आपण
संस्थांचं गॅजेट लागू करा, ते लागू केलं जात नाही. दहावं आपलं वाटलं केलं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा, नाही केलं. अकरावं वाटलं आपलं असं केलं, तुम्ही जर आता एसीबीसी आरक्षण दिलं तर त्याला ओबीसीच्या सवलती लागू करा, नाही केलं. तू नेमकं आम्हाला दिलं काय? तो हे पैसे तर मानलो, तो पद मानलो. सहावं काम, शेतकऱ्यांनी त्यांना पाणी कायमचं मागितलं नाही दिलं. शेतकऱ्यांनी त्यांना, शेतकऱ्यांना कायमचा कर्जमुक्तीचा आसरा द्या या मागण्या केल्या. या सात कामातलं एकही काम केलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस सगळं काम सोडून दिलं आणि 1500 रुपये लाडक्या बहिणीला वाटायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना आयुष्याच, त्यांना आयुष्याच. मराठे आरक्षण लागतात ओबीसी, नाही दिलं. आम्हाला दिले 1500 आणि त्यांनी आरक्षणच मागितलं नाही. त्यांना 15 जातीला आयुष्याचं आरक्षण दिलं. तुम्हाला कळत आहे ना मी काय सांगतो? आपण मागितलं ओबीसीचं आरक्षण आयुष्यभर आपल्या लेकरांसाठी, आपल्याला आयुष्याचं नाही दिलं, आपल्याला दिले 1500 रुपये. आणि ज्या जातीनं आरक्षणच न मागितलं त्यांना आयुष्यभरासाठी त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं. माझ्या शेतकऱ्यानं आयुष्यभरासाठी त्याच्या शेतीमालाला आयुष्यासाठी भाव मागितला. शेतीमालाला भाव द्या, माझं लेकरू तरफडतंय. मी नाही, भाव नाही मिळाला तर माझे लेकर नाही शिकू शकत. परवाचं एक उदाहरण सांगतो. एक माणूस आला आणि त्याने सांगितलं, भाजप मधला होता, आरक्षणाचा विषय सुरू झाला. तो म्हणला पाहिजे, त्याचाही एक जिल्हा परिषदचा सदस्य आला होता. त्याला तो म्हणत होता, तुमचं काय असं वैचारिक मतभेद बिनभेद असतील, राजकारण तुमचं दोघांचं खड्ड्यात जाऊ द्या. ती महाविकास आघाडी असेल किंवा ती महायुती असेल, मी 25 वर्ष झालोय भाजपाला मतदान करतोय असं तो माणूस म्हणतोय. त्या सदस्याला सांगत असताना त्या सदस्याला त्याने सांगितलं, तुम्ही तुमच्या मुलीची फी भरू शकता, तुम्ही तुमच्या पोराला पोरे नोकरी लावू शकता. मी 25 वर्षापासून या भाजपाकडे, तुम्ही तरी आत्ता आलात, तुम्ही तुमचे लेकर शिकवता, पण मी माझ्या मुलीची फी भरू कशी? तुम्ही कधी 10 लाखाचं काम घेतलं, कधी 20 लाखाचं घेतलं? तुमच्या पोराच्या पोरीची फी तुम्ही भरून नोकरी लावताल, मी करू काय? पोरीच्या अर्धी फी भरली, होस्टेलच्या अर्धे भरलेत, मेसचे पैसे भरले नाहीत. आणि त्यांनी सांगितलं, पुरी फी आणि ते होस्टेलचे पैसे भरायचे, तुमची पोरी होस्टेलच्या बाहेर ठेवावं लागलं. तो म्हणत होता, मी करू काय? सोयाबीन कुठं तिला भाव नाही. तुम्ही आज माझ्या लेकरांना आरक्षण दिलं असतं तर त्या फीमधून मी पोरगी आणि पोरगा शिकू शकलो असतो. तुमचा देवेंद्र फडणवीस प्रत्येकाचं राजकारणच करतोय. मी भाजपात असून सुद्धा भाजपातल्या मराठ्यांना आरक्षण का द्यायचं नाही? आणि का सगळे तुम्ही आम्हाला करोडपती करून नाही ठेवलं? तुम्ही तुमचे शिकवले, पण मी कसे शिकवायचे? जर मागावा भाव नाही, आम्ही फी भरायच्या कशा, नोकऱ्या लावायचे कसे? हे देवेंद्र फडणवीसनी का मराठ्यावर संकट उभा केलाय म्हणून आपण फडणवीसांच्या मागे लागतोय. नसता तेव्हा आपला विरोधकांचा शत्रू नाहीये. आज शेतीमालाला भाव मागितला, नाही दिला. तुम्ही दिलं काय? मुसलमानाने आरक्षण मागितलं, नाही दिलं. तू दिलं काय? पाडा वाचतो नुसता हे दिलं ते दिलं. 1500 रुपये दिले होते म्हणून ते मी परदेशी बंद झाले. तुम्हाला माहिती मिळाली, मला पक्की खबर आल्याशिवाय मी बोलणार नाही. मी कागदपत्र बघतो. मग हे तर मी तुम्हाला आधीच म्हणलं होते, बंद पडणार 10% आरक्षणासारखंच हे मी बंद पडणार. कसं झालं मग? आता सगळ्या लाडक्या बहिणींचं दाजीला घेऊन दांडकं घेऊन ते जायला पाहिजे मामाकडे.
बंद करू नको पैसे दे चल तू काढेस कसा नाही मग आरक्षण दे 1500 1600 धर तुला चल दे आरक्षण अख्ख्या लाडक्या बहिणीने आता इकडे जर आला अख्ख्या लाडक्या बहिणीने आता लाडका भाऊ इकडे आला पण दादीला सगळं घेऊन दादी शिवाय तो ठेपेला येणार नाही ते चाबरे ते लाडक्या बहिणीला गोड बोलत आपली बहिणी भूली दादी सगळ्यात लगा गोड बोलत ते म्हणून थोपडत थोडी बोल दाजी मात्र सगळं लागणार या बाई त्याच्याशिवाय कारण हे नुसतं फसवीत आहे आता ते दिवाळीला ती आनंदाचा शिरा आली भोंगे खालील दाम कामा नामक तो आयुष्याचा दिना तो गडबड कसं काय तू आम्हाला आयुष्याचा दि आपलं नादू नको आम्हाला पागल जात ती एअरपोर्ट परत मध्ये धीरे मागं लागत मागं लागून काय करू काय चुकीच करतो मी नाही बघू शकत माझ्या मराठ्यांच्या डोळ्यातलं दुःख का मी बघाव यांनी नुसतं मराठ्यांना येत काढले आता तुम्हाला सांगतो येड्यात निघू नका नाही तर ना लव्या करू ना आता जर चला म्हणून असं चला तर ना बघा बघा रोनी नाही मतदान या देशात इतिहास घडला पाहिजे 100% मतदान करा पण असा एकही महिलेनं राहणार जायचं नाही सकाळपासून तिथंच मांडे घालत नाही नंबर आला परत उभं राहायचं परत एकदा चहा प्यायचं की परत तिथंच उभं राहायचं ते म्हणजे तुमचा नंबर नाही हलतच नाही म्हणत मी रची बाराला येऊन इतकं तैत बाहेर कामाला गेलेले पोर सगळे त्या दिवशी इकडे आले पाहिजे आदल्याच दिवशी मी तर यासाठी करतोय की तुम्ही रांग बघितली नाही किती ते आणखी येतच बांधव ते आले म्हणजे मुख्य भूमिकेत शेवटची मुख्य भूमिका 10 मिनिटात तुकडा पाणी दिली तोपर्यंत सगळे ज्या दिवशी आतापासून काम चालू करायचं आपल्या गावात निध्यानात व्हा आपल्या गावचं मतदान किती हे उद्याच बघून ठेवायचं नाव दुसरं काम आपल्या गावात हे नाव नाही आडनाव बी नाही हे मतदान आलो कुठून हे पहिलं बाहेर काढ म्हणायचं आपल्या गावचं आपल्याला माहित असतं फक्त गाव सांभाळायचं मोर्चा जायचं नाही सभा जायचं नाही रॅली जायचं नाही फॉर्म भरा जायचं नाही तिकडं फॉर्म भर तिकडंच केळं खाय आणि तो उपाशी राहा म्हणा शब्दाला खिचडी तू खाय आम्हाला काहीच नको तो गाव मराठ्यांनी सोडायचं नाही आपल्या गावातले काम याद्या बघायच्या आपला नंबर बघायचा किती आपण आपल्या मथरीपशी मथऱ्यापशी नेऊन द्यायचं बायकोपशी नेऊन द्यायचं बहिणीपशी भावापशी पोरापशी पोरीपशी आपणच नेऊन द्यायचं मला धाबा घे कोणाला विचारायचं नाही धडक तबक ते केंद्र घरून निघायचं काचा काचती येतायचं काचा काचा माघारीचं कुणाची नाही विचारायचं नाही नंबर कुठे विचारायचं नाही तिने तालात असते ते यादी घेऊन असलेलं ती त्याचा बाप जन्मेकाम हातात आले नसतो त्या दिवशी त्याला गेलं असतं एजंट त्या दिले असते 325 रुपये ते तिथं शायने घालतात त्या अडचण थांबा थांबा तुमचं नाव सापडित हो नुसतं पागत पडली तू हे बंगऱ्या बोंगरे मुकळे पडे ते म्हणले का आपल्या किंमतच कशा कोणाचं टेन्शन नाही ठेवायचं बाबा कोणाच्या पुढे हातच पसरायचं नाही आपणच बुद्धिवादी व्हायचं आता इथून पुढे सगळं जिल्ह्यात तिथं चिन्ह भिन्न आपलं नाव ते आत जायचं गुपचीप जायचं गुपचीप पडून मा घरी यायचं तुम्हाला कळतच नाही वाटत गुप म्हणजे मतदान पाडून म्हणजे आता कोणाला तरी करणार आहे कोणतरी पडणार आहे कोणतरी निवडून येणार गुपचीप जायचं गुपचीप मतदान करायचं गुपचीप पाडून मा घरी यायचं त्याला मिळत नाही लागला पाहिजे आपण मोठा चोर होतो हे तो बेकार निघाल आपल्या कशा चोट्ट्याला भारी भरायचे या भारी सगळे चोट्टे भरणार आहे ऐ खाली बसा इकडं ऐ त्या आळा लागली बसा खाली बसा 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 पटकून त्या उभं तुम्ही व्यक्ती आम्ही जातो नका महत्वाचं काम आताचे दुपारचे दिवस सांगतो व्यक्ती याचा बरं ध्यान आणून दिलं तुम्हाला सांगतो आजपासून निवडणुकीचे निकाल लागून फोटो काढायला कोणी यायचा मला महाबुद्धी ठेपायला नव्हती मला 3 दिवस उघड डोकलून काम करून दे नाही तर
नाही तर तुमचा मेल होकायचा मग महा होकायचा एक तर मी मूर्ख राजकारणी नाही मला बळ देवेंद्र फडणवीस नांदलंय तर चल 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 त्याच्यामुळं त्या फोटोत काय होतं तुम्ही इतके जण जर भेटले ना मला काही सुचतच नाही माझ्या काही ध्यानात आलेली गोष्ट मी तिसरं जातो फोटोत नार तुम्ही समजून घ्या काही वेळेस काम करताना संयम ठेवायला लागतो आणि शांत डोक्याने विचार करायचा रागानं भावनेच्या पोटी द्वेषानं आपल्या हातातून एखादं वाईट होऊ नये 80% मराठा एकटा चालणार आहे या बघून एक शिक्का फुटान खाटान काही होत नाही ते शिकत असेल ते डावड येते आपल्याच एखाद्याला पैसे देऊन बकरायला बसले तुला बाबा इतके विचित्र लोक आहेत हे त्यामुळे इथून पुढच्या काळात एकदम सावध राहायचं आपल्या गावातलं मतदान आपल्या गावातल्या मतदानची यादी त्याच्यावरच्या नावं खोटे असणारे मतदार बाहेर जागृती आपण आपल्याच घरी करायची प्रचारण पैसे लागत का इथं मोठ्या जण त्याच्या घरी बसायचं त्याच्यावर नातून मतदान घ्यायचं का तुला तुम्ही पिवर्षा नेवायचा आता आपलं मतदान कोकण हल्लत नाही पाहिजे आणि गाव खेड्यातला ओबीसी बिचारा आपल्यावर विश्वास ठेवू नये त्याच्यामुळे आपल्याला काही डंक नाही आपल्याला काहीही होत नाही पण प्रॉब्लेम इथून पुढच्या काळात येऊ नका कुठं भांडण करायचं निवडणुकीच्या काळात अजिबात नाही ते भांडण करून आपला एखादा माणूस मध्ये घालायचं बघतो नेमकं हुशार मध्ये गेलं का मग सारखे सुचत नाही त्यामुळे त्या काळात भांडण करायचं नाही टाईट राहायचं मला एक जण म्हणलं आपल्याला लढायचं जर असलं तर आम्हाला मतदानावाल्यांना बोलणं देत नाही उमेदवारच मरण्यात झाले त्याने एक महत्व पिकून टाकलं का आपले लोक म्हणतात काही पाटकून निर्णय घ्या तयारीला तयारीला काय 13 महिने काय दिलं मग आपण तयारीच केले ना आणि तयारी नसती तर मग ते इतके मोठे गेले असते का तयारी आहे यांना गडबड झाली मग टिकलं होतं की त्याचं होत आहे मग होत आहे का त्याचं होत आहे तुम्ही काय उमेदवार काय ना देणार तुम्हाला काय माणसं तुम्ही इतकं का काल तर एक सांगू नाही पण सांगतो काल एका मोटरसायकलवर तिघा आले तिघा हातात 3 फॉर्म आणि ते मला तिघा पहिले एकदम खुली द्या आम्ही वाचले ना हो त्याच नाव त्याच्या बापाचं नाव ना आडनाव सारखंच तिघा झाली मी आधी म्हणलो तर मी 3 वाचेल त्याला म्हणलं ही मिळेल का तुम्ही तिघ भाऊत कसा ते म्हणलं हा म्हणलं मग तिकीट घरात बाहेर जाऊन द्यायचं नाही का तुम्हाला मी सपोज सांगतो आम्ही किर झालो आयला मी याच्यासाठी याला पडत नव्हतो आलो मग कधीच बरं होतो बसला बसल तुमच्या या करायला मग होत अरे रे लोक दुखी बाबा लवकर कर म्हणते आता काय गरज आहे समजा आता उद्या किती आहे समजा 23 23 फॉर्म भरायचे 29 पर्यंत तर त्याचे नाही येत नाही मग ते म्हणतो पटकून सांगा तयारी करायची काय तयारी करायची तुला इतकी येणं तर जनता नाही राहिली आता फॉर्म भरल्याशिवाय ते सिलेक्ट झाल्याशिवाय त्याचे छाननी झाल्याशिवाय अर्ज मागे घ्यायचा का पुढे ठरायचा एक तारीख झाल्याशिवाय तुम्हाला चिन्ह देत नाहीत मग हे चिन्ह मिळणार तुम्हाला 4 आणि मग 4 तुलाच कळत आहे ना झाला निर्णय म्हणून निर्णय घ्या म्हणायची गरज काय तिथून पुढे चिन्ह येणार नाही प्रचाराला लई टाइम लागतो आणि वेळ कमी चिन्ह द्यायच्या आधी का वाटा सांगत होतो का चिन्ह टाइम कमी आहे म्हणते मा इतकं डोकं किर केलं माय बाबा होय तुम्ही पटकून डिक्लेअर करा म्हणजे टाइम कमी आहे आम्हाला लोकात जायचंय आमच्या मतदारसंघात 100 गाव आहेत कव्हा जावा 100 गाव तुला चिन्हच नाही 100 गावात लोक करतो काय त्यांचा पिसा भाकरी खाऊन येतो माझे वर वर जागे तुला चिन्हच नाही तू गावात जातो कशाला तो कामच काय हवं मला मिळाला का ना तो पैसे जमा करतो का त्यांच्या मी उमेदवार हे द्या मला द्या मला द्या मला हे खोटं बोलताय मी तुमच्याशी
चिन्ह आल्याशिवाय तू गावात जाऊ शकत नाही ना. मग चिन्ह येणार आहे 4 तारखे. तिथून पुढं जाय आणि तुम्हाला सांगतो जर आता पुढं तो विषय लढायचा का पाडायचा. पण जे आपण सांगतो समजा आता चिन्ह मिळालं, मी खात्रीने सांगतो तुम्हाला जे चिन्ह मिळालं त्या चिन्हावाले जर आपण नाव घेतलं ते काय असो कोण असेल, मी म्हणतो 2 घंट्यात पूर्ण राज्य झेप होतं चिन्ह 2 घंट्यात. आणि काय तयारी करायची, प्रत्येक मायमौली ती चिन्ह तिच्या मात्र सांगितलं घेऊनच थांबणार, कवा तिच्या हातात चिठ्ठीत दिसणार. या गंभार ते असं होऊ नये, ते पाठ करणार चिन्ह. पाठ करण्याच्या नंतर जर दुकानदार दुकानात गेले ते म्हणून ती हे चिन्ह पावशेर द्या, इतके पाठ करणार आहेत आपले लोक. तुला नेटच काय तू उमेदवार, तुला तुला काय झाली गडबड, तुला वाटतं मला मिळत त्याला मिळत म्हणून तुला झाली गडबड. चिन्हाचा लोड नाही, प्रचाराचा लोड येत का? आपण आपला गाव सांभाळायचं, आपण आपल्या गावातल्या सगळ्या सगळ्या चिन्ह याला निवडून आणायच्या वेळेस. उमेदवार येऊ नये तर सगळ्याचं म्हणणं ओके आहे ना. उमेदवार येऊ नयेत नाही येऊ, घराघरात जाऊन सांगायचं की हे चिन्ह तू ये नाही तिकडं झोप म्हणा. काही लोकांनी नाही बघितलं त्याचं तोंड कसला आहे, एखाद्याला इच्छा झाली मग तिचा थुतारा बघून द्या, नाही तरी मतदान करा, नाही तुम्हाला भेटला तरी. आता मी आहे ना तुम्हाला, तुमचं त्याने काम नाही केलं की मी आहे घोडे लावा. तुम्हाला काय गरज आहे तुम्ही याच्यात न करू उमेदवार, तुम्हाला पास नाही ते चांगलाच नाही बाबा. काही काही म्हणले चिठ्ठ्याच काढा, साहेब म्हणत नाही चिठ्ठ्या काढा. आणि एखादी माझ्या हातात चिठ्ठी जरी लागली मग काय करायचं, उमेदवार तिसरीकडं मतदार चौथीकडंच आयला म्हणले हे बी खरं हिरा होते. अरे ते पुरला बी पाहिजे ना, आता ते लई चित्रकार चालले गो आपल्याकडे तरा करायचे ते फायदा आले करे आपलं तसं असतं कसं खोटं बोलायचं त्यांना. एक जण रच्चे आला ही झाल्यावर त्या ध्यानाला आपण उमेदवार माहित नाही आपण आमदार होऊ शकतो. ते जे तरा तरा घरी गेलं घरातली फाईल घेतली लाल आणि नीट इकडं आलं त्याने बघितलं नाही तिच्यात काय आणि तिने मग हातात मला ही मग अर्ज आणि आपला विचार झालाच पाहिजे ना आपण येणार नाही. आम्ही म्हणलं हे भाऊ फाईल ही नाही भाऊ ती मला नीट वाचे इतका मी सुंदर नसुने इतके नमुने बाद एवढा नाद नका लागू देऊ. राजकारणाचा एवढा नाद लागू देऊ नका. आपला समाज लय लढलाय बर लोकांसाठी, आता स्वतःच्या लेकरासाठी लढायचं जातीसाठी लढायचं, एवढा नाद नका लागू देऊ. आपले मनानच विचार करत जा कोण माग कोण पुढं. अरे खाली बस आपली हो वारून तुम्हाला दिसतो ना काही काढलंय परिस्थितीनं आपल्याला घेरलंय बरं. संकट वाकेलंय संकट समाजा पुढं, संकट वाकेलंय प्रचंड मोठ, हे संकट तोडायचं.